तर कसं काय मंडी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओ सोबत। आता आम्ही निघाली घरातला गणपती आणाय, घरातल्या गणपत्या घेऊन आम्ही जाणार आहे मोठा म्हणजे मंडळाचा गणपती आणायला। घराचा गणपती आम्ही आणायला गेलो आहे बांबोड्यातून, 1-2 किलोमीटर अंतरावर एक सोनावडे म्हणून गाव आहे, त्या गावात आम्ही निघाली आता आमचा घरातला गणपती आणायला। आणि तिथं मंडळाचे पण गणपती असतात, पण मोठे मोठे असतात, बघा किती मोठे आहेत तिथे गणपती आहे बघा, एवढे मोठे हे बैलगाड्यांचा आपण गणपती आहे। हा सेम मुंबईतल्या लालबाग पर मधला लालबागचा राजा, सेम तीच म्हणजे सेम तीच मूर्तीची कलाकृती होती। आणि दगडूशेठ पण भारी आकर्षित दिसत होता, खूप भारी दिसत होता, त्यामुळे मी व्हिडिओ केला। हे बघा, बघू शकता त्या मॅडम कलर द्यायला आलं, तिथं लेस बीस बांधायला आलं। आणि ह्यो विष्णूदांचा गणपती आहे, बघा तुम्ही। आणि आमचे घरातले गणपती ठरवून फायनली आम्ही घरात पोचलो। आणि हा दादांचा गणपती आहे, दादांच्या गणपती घरात बसविला आहे गणपती। आणि आता आम्ही निघाली मंडळाची तयारी कराय, ते टेम्पोत फुगं बांधायला लावली मी। आणि टेम्पोची सजावट बिजावट करून आता आम्ही निघालोय कोडलीच्या मार्गाला, म्हणजे वारणा कोडली सावकारांच्या ह्याच्यात साम्राज्यात निघालोय आम्ही आता। आणि आम्ही तिथं फायनली पोचलोय। आणि ह्यो आमचा गणपती आहे मंडळाचा, अष्टविनायक तरुण मंडळ। आमचा गणपती कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आणि गणपती रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असले तर सबस्क्राईब अँड लाईक शेअर करा लागते। तू माता तुझ पिता, तू बंधू तुझ सखा, आवरी राहू माऊली तुझी दया। फायनली गणपती बाप्पाची आरती करून आम्ही आता गणपतीला आमच्या टेम्पोमध्ये बसवायला निघालो आहे। आणि तिथं परते आहे राहुलदा आहे, धीरज आहे, सरमय आहे, सुनीलदा, प्रमोददा, आणि इतके सारे लोक आहेत तिथं, बाहेरचे पण अंडी गुजन ते नाही। आणि इथं गणपती बसला आहे वेदांत, गणपती बसला आहे वेदांतला म्हणतो, जरा साईडला व्हिडिओ कर लावली। तर आम्ही आता निघालो आहे आमच्या गावाच्या मार्गावर, जाता येत नाही गेला बघा। आम्ही आवेकरांचे खूप सारे आभार मानू इच्छितो, कारण की त्यांनी आम्हाला नंबर दिला, नाही तर आम्हाला इथे 7 वाजले असते, गणपती बाहेर काढता काढता आमचा घामटा फुटला असतो। त्यांनी दिल्या म्हणून त्यासनी दिल से थँक्यू। आम्ही इथून तर वेळच्या वेळ घरी पोचतोय, पण घरी जातोय म्हणजे आमच्या मंदिरावर जातोय, तर आमची एक बॉम्ब होत्या, तुम्हाला सांगतो मी व्हिडिओत पुढे पुढे काय होतंय ते। आय हाय काय गणपती गोंडस दिसतोय, तर गणपतीला आम्ही तिकडे पाठवून आम्ही इकडे आलो, पोस्टर तयार करा, डिजिटल तयार करा, हे बघा अष्टविनायक तरुण मंडळ, हे डिजिटल आम्ही तयार केले आमच्या मंडळावरची लावायला, आणि ते देणगीदारांचे। आणि गणपती आणायला गेलो आणि वडापाव खाणार नाही, तर वडापाव खाय पण थांबलो आम्ही। आणि गणपती आमच्या पाठीमागे आहे, आणि मी आणि सन्मे निघाली पुढं, तर आम्हाला भरपाय गणपती दिसला। ऐका माझं, इकडे एनजी ग्रुपचा डीजे वाजायला आलाय, आणि इकडे आमचा अजून तयारीच चालू आहे। आमचा गणपती आहे आता, जनरेटर लाइटिंग बिटिंग बघायला आलोय, आणि डीजे तुम्हाला दिसतोय बघा इकडे उडायला आलोय। इकडे डीजे आहे, अजून डीजे यायचा आहे, आणि आम्ही इथंच थांबलोय, तास 1.5 तास झालं थांबलोय इथंच आम्ही। डीजे मध्ये एअर भरलेले म्हणून डीजे ला वेळ लागला एअर काढून आला, तर फायनल डीजे आला आणि फटाड्या बघा डीजे वगैरे पोर नाचायला आले। आता इथं आमचा ऑपरेटर आहे, याला 10 फोन लावले तरी पण 1 फोन उचला नाही, नाचते बघा इथे कसं। आणि तर आम्ही तर एकदाच आमच्या गणपतीचं पदार्पण झालं आमच्या मंडळामध्ये, आमच्या मंडळामध्ये गणपतीला बसवला, आरती केली, सगळं केलं, प्रसाद बिसाद वाटून झालं, आणि आम्ही सगळे घरी गेलो सगळे गोंडून। चला येतो काळजी घ्या, बाय, लाईक शेअर सबस्क्राईब।